इथे का आला असं म्हणत तरुणाला तीन जणांनी मिळून शिवीगाळ करत लोखंडी रॉडनं मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झालाय. आदित्य भारत जाधव यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव हे सोमवारी सायंकाळी आर्य चाणक्यनगर जुळे सोलापूर येथे गेले होते, तेव्हा आरोपी बाबू दामू पवार हा तिथे येऊन फिर्यादीला इथे कशाला आला, काय काम आहे, कोण आहे असं म्हणत शिवीगाळ करत त्यांना मारहाण करू लागला. यावेळी फिर्यादीने आपल्या वडिलांना बोलवून घेतल्यानंतर आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली आहे. शिवाय आरोपी रमेश बाबू पवार यानं रोखंडी रॉडनं फिर्यादीस मारहाण केली आहे, तर आरोपी राहुल बाबू पवार यांनी खल्लास करतो अशी धमकी दिली आहे. शिवाय यावेळी झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन आरोपी बाबू पवार यानं ओढून घेतली आहे, तसेच गाडीची चावी देखील काढून घेत गाडीतील रोख 26,000 रुपये काढून घेतल्याची फिर्याद जाधव यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील 3 जणांवर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पोलीस इन्स्पेक्टर करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.